उसको थोड़ा टाइम लगेगा, पीपल आर ऑलवेज इंटेलिजेंट, तो वो कहीं ना कहीं रास्ता ढूंढ लेंगे और ये 8-15 दिन का इनकन्वीनियंस निकल जाने के बाद में अल्टीमेटली इट विल वेली ओनली पीपल, डरना उनको है कि जिनके पास में ब्लैक मनी है। जवाहर साहब, जैसे कि इमरजेंसी सर्विसेज के लिए 72 घंटे का गवर्नमेंट ने जैसे टाइम दिया है, जिसके अंदर पेट्रोल पंप भी शामिल है, लेकिन कल रात से ही ये देखा गया कि पेट्रोल पंप वाले 500 के और 1000 के नोट एक्सेप्ट नहीं कर रहे हैं और वहाँ जो है तो लोग पैनिक हो रहे हैं। ऐसी सूरत में क्या करना चाहिए या इसका क्या सोल्यूशन है? यस सर, कैसा है कि लोग का जो पैनिक होता है, तर ऐसे कारण ऐसा है ना कि ये पैनिक सिचुएशन ऐसे गोंधळ सगळे झालेला आहे। हा गोंधळ होण्याचं मुख्य कारण असं की एक समजा मी तुम्हाला उदाहरण देतो की मला मोतीबिंदू आहे आणि मोतीबिंदूमध्ये मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही ऑपरेशन करून घ्या तुम्हाला चांगलं दिसेल, आणि मोतीबिंदूचं मी ऑपरेशन करून आलो तर मला जशी ऑपरेशन झालं की लगेच चांगलं दिसायला लागेल का? 3 दिवस मला काळी पट्टी लगावून फिरावं लागेल, म्हणजे 3 दिवस मला मोतीबिंदू असताना जे दिसत होतं तेवढं देखील दिसणार नाही आहे, 4th दिवसापासून मग पट्टी निघून हळूहळू मला चांगलं दिसायला लागेल, मग 4th दिवसानंतर मी नक्कीच म्हणेल यार किती चांगलं ऑपरेशन झालं, पण ते 3 दिवस मला पेशन्स ठेवायचे आहे की पट्टी लावायची काळी, आणि त्या 3 दिवसामध्ये मी जर डॉक्टरला म्हणलं अरे माझं मोतीबिंदू असताना तरी मला थोडंफार दिसायचं ना, आता तर काहीच दिसत नाही, हे तुम्ही सगळं खराब ऑपरेशन करून टाकलं, तर हे खरं आहे का? तर एक्झॅक्टली ही सिच्युएशन आज झालेली, ह्या 3 दिवसाची जी सिच्युएशन ही नेमकी हीच आहे की तुमच्या डोळ्यावर काळी पट्टी लावलेली ऑपरेशन झाल्यानंतर आणि ती तुम्हाला बिअर करायची 3 दिवस, आणि 3 दिवस जसं सरांनी सांगितलं खूप करेक्ट सांगितलं सरांनी की तुम्हाला या 3-4 दिवस कमी पैशामध्ये किंवा रुटीन लाईफ जे आहे ते भागवायचं आहे। आता तुम्ही सामान्य माणूस सामान्य माणूस सामान्य माणूस आपण जे बोलतो आहे, सामान्य माणूस म्हणजे नेमका कोण हो? ज्याची अर्निंग 10,000 रुपये 15,000 रुपये महिन्याची आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे असा माणूस म्हणजे सामान्य माणूस म्हणायला हरकत नाही। ज्याच्याकडं 50,000 60,000 1,00,000 रुपये महिन्याचा पगार आहे तर त्याचं तर सगळं डेबिट कार्ड वापरतो, स्वॅप वापरतो, सगळं काही वापरतो। 15,000च्या खालचा माणूस, मोलमजुरी करणारा माणूस, कामवाल्या बाया किंवा सिक्युरिटी गार्ड हे जे लोक आहेत त्याला आपण ज्याला म्हणूया की ज्याला त्याच्याकडे कार्ड नाही आहे किंवा त्याला त्याचं नॉलेज नाही आहे, ई पेमेंटची फॅसिलिटी त्याला माहिती नाही आहे असा माणूस, मग आता मला सांगा की या माणसाला 1-4 दिवस सामान्यपणे घर चालवणाऱ्याला पैसे किती लागणार आहे? त्याला भाजीपाला किंवा याला किती, त्याला 100-100च्या 4 नोटा रोज जर मिळाला तर चालणार का नाही चालणार त्याचं घर? आणि त्याला त्या उद्या नोटा त्या भेटणार आहेत की नाही? उद्या त्याला त्या नोटा भेटणार आहेत 400-500-1,000 रुपये, त्याला 4,000 रुपयापर्यंत भेटणार आहे, 4,000 रुपये त्याचं घर चालणार आहे की नाही चालणार आहे? हा एवढा आहे की त्याला त्या 4,000 आणण्यासाठी देखील लाईनमध्ये उभं राहणार नाही, 4 तास घालावे लागणार आहेत। हे शक्य आहे, हे होईल, पण मग मला एक सांगा की जर आपला सैनिक बॉर्डरवर जाऊन आपल्यासाठी स्वतःसाठी किती त्रास करून घेतो तो आपल्यासाठी करतो, तर तुम्हाला स्वतःसाठी 4 तासाचा त्रास एका पूर्ण आयुष्यात 1 दिवस करायला नको का? एवढं जर चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला हे करायला हरकत नाही। फक्त हे आणि मला, मी तुमच्या दोघांची खूप तारीफ करतो किंवा MCMची तारीफ करतो की तुम्ही हे घडवून आणताय, ही चर्चा घडवून आणताय आणि हे मेसेज हा पब्लिकपर्यंत पोहोचतो आहे, आणि पब्लिकला हे माहिती पडू द्या की घाबरायचं काहीच कारण नाही, 2 दिवस शांत राहा, 4th दिवसापासून सगळं काही सुरळीत होणार आहे। उलट तुम्हीच हे मोतीबिंदूसारखं असं म्हणणार आहे की मी हे लवकर का नाही केलं, पण लोकांच्या मनात असं थोडं कुठेतरी आहे की आता लग्नाचे तिथी सुरू होणार आहेत, मग सगळ्या तर गोष्टी कशा करायच्या? कारण आता 16 तारखेला लग्नाची तिथी आहेत, मग यांचं काय करायचं? कारण पैसे आता घरी आणून ठेवलाय, सोनं कसं घ्यायचं, म्हणजे काय नक्की करायचं? आता सोनं खरेदी करणं तर गरजेचं आहे लग्नाच्या वेळेस, मग त्यावेळेस कसं करणार? त्याच्यामध्ये तुम्ही सांगू, एक तर काय की ज्यानं पैसा बँकेतून काढून आणून घरी ठेवला त्याच्या पैशाचा तर लॉस होणारच नाही आहे। आता प्रश्न आहे की त्याला खरेदी करत असताना कॅशमध्ये खरेदी करायचं ते करता येणार नाही, हा इश्यू आहे। तर त्यांना अशा प्रकारची दुकानं आहे की समजा तुम्ही शोरूममध्ये गेला, याच्यात गेला, तर त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरता येतं, क्रेडिट कार्ड वापरू शकतात, नेट बँकिंग करू शकतात, किंवा त्या ठिकाणी 4 दिवसाच्या क्रेडिटवरसुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी खरेदी करायला प्रॉब्लेम येणार नाही। एक्स्ट्रीम केस आहे की एका गावचा माणूस दुसऱ्या गावाला गेला किंवा त्या ठिकाणी त्याला ते वापरता येणार, पण त्या ठिकाणीसुद्धा लोकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डवर करावं, कारण क्रेडिट आणि डेबिट कार्डला बॅलेन्स असताना वापरायची गरज नसते। क्रेडिट कार्डला तुम्ही बिना बॅलेन्सचं वापरू शकाल, ते फक्त त्याच्या लिमिटमध्ये वापरावं लागेल ते, आणि ते वापरल्यानंतर तुम्ही बँका जेव्हा सुरू होतील तेव्हा तुम्ही तुमचे पैसे तिथे टाकू शकाल, इनकन्व्हिनियन्स होणार आहे
नाही असं नाही आहे, पण इम्पॉसिबल असं काही नाही आहे किंवा ह्या काळात 3 दिवसाच्या किंवा 2 दिवसाच्या काळात सगळं स्टँड स्टील होईल सोसायटी असं अजिबात नाही. आणि जवाहरसाहेबांनी जसं म्हटलं की पॅनिक होण्याची गरजच नाही आहे, पीपल शूड कीप काम अँड क्वाईट अँड फाईंड आउट दी वे. आपण एखाद्या झाडावर चढताना समजा झाडाच्या अशा ठिकाणी अडकलो की आपल्याला खाली उतरता येत नाही, वरतेही उतरता येत नाही, त्यावेळी आपण काय करतो, आपण तिथे थांबतो एक थोडा वेळ, विचार करतो आणि मग पुढची ॲक्शन घेतो. आता लोकांना थोडं थांबायची आवश्यकता आहे की 2 दिवस 3 दिवस परिस्थिती हे गढूळलेलं पाणी आहे, ते थोडं स्थिर होईपर्यंत सेटल होईपर्यंत शांतता ठेवायची. याच्यातून सामान्य माणसाचं काहीही वाईट होणार नाही. याच्यामधून जे लोक खरोखर समाजाला लुटतायत, जे लोक समाजातून पैसा काढतायत, त्या लोकांना घाबरण्याची मात्र आवश्यकता आहे. कारण त्यांचा पैसा इन्कम डिस्क्लोजेशन स्कीममध्ये त्यांना डिस्क्लोज केला नाही, कारण त्याला होप होती की हा पैसा आपल्याला तसाच वाईट होईल. तो त्यांना डिक्लेअर केला नाही, त्यांना सांभाळून ठेवला. आता पुढे डिक्लेअर करण्याच्यासाठी त्यांना चान्ससुद्धा राहणार नाही, कारण आता आपण अशा स्टेजला आलेलो आहे की काळ्या पैशावरचं सामंजस्याचं सामदाम हे भेद संपलेलं आहे आणि आता सरकार प्युनिटिव्ह ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये आलेली आहे. तर हे असं समजावं, हे बिगिनिंग आहे आणि बिगिनिंग असल्यामुळं ह्यावेळी त्या लोकांनी लवकरात लवकर ते डिस्क्लोज करणे, त्याच्यावरचा टॅक्स भरणे हे केलं म्हणजे ते व्हाईट मनी होईल. हा याच्यावर बेटर वे, त्यांना अजूनही समजावं की इंटरेस्ट पेनल्टीसह भरून मोकळं व्हावं काळ्या पैशातून, कारण ते देशाच्या हिताचं. सर, कल जो अचानक हे फैसला लिया गया उसके बाद कुछ लोगों ने जो ब्लैक मार्केटिंग करते हैं, उन्होंने भी एक नया धंधा जैसे शुरू किया, नया कारोबार शुरू कर दिया. जिन लोगों को जरूरत थी, कोई अगर समझिए बाहर सफर पे जा रहा था, कल मेरे सामने कुछ एक ऐसा वाकया आया कि एक शख्स बॉम्बे जा रहा था, उसके पास में जो तो पैसे 500 के और 1000 की नोट थी, तो उससे सामने वाले ने 4000 रुपये लिए और उसको सिर्फ 3200 रुपये दिए, यानी कि उसने उस पर 800 रुपये कमा लिया. तो ये कहाँ तक दुरुस्त है और इस पर किस तरीके से काबू पाया जा सकता है? कुछ क्रिमिनल लोग ऐसे हैं कि जो हर सिचुएशन का फ़ायदा उठाते हैं, दे फाइंड आउट द अपॉर्चुनिटी फॉर क्राइम. उनको ये बेहतरीन अपॉर्चुनिटी मिल गया है, दिल्ली में काउंटर लगा के 500 का 300, 500 के नोट को 1000 का 700, ये चल रहा है अभी, टीवी में भी बता रहे हैं. तो ये लोग करने वाले हैं. ओनली इसमें क्या है कि ये ऐसी चीज़ नहीं होना, उसके लिए दो टाइप के कंपनी, एक तो देयर शुड बी सम पोजिशन कि ऐसा कोई करे नहीं, ऐसे इसके लिए देयर शुड बी सम वॉच फ्रॉम गवर्नमेंट, जो अभी नहीं आए, ये पहला होना चाहिए. और दूसरी चीज़ है कि जहाँ पे पैसा करना बिल्कुल ज़रूरी है कि यहाँ पे नहीं कर सकते, वहाँ पे सम लिनाइंट व्यू शुड बी टेकन कि क्रेडिट पे लेना या कुछ दूसरे तरीके से ये ट्रांजेक्शन्स करवाना. ऐसा कुछ गवर्नमेंट कैन इंट्रोड्यूस समथिंग कि टू हेल्प सच पीपल. नहीं, याच्यावर जे सांगितलं ना कि समोर लग्न आलेले आहेत आणि लग्न म्हणजे लग्न कार्य लोकांच्या घरामध्ये आहे आणि मग अशा सिच्युएशनमध्ये लोक त्यामुळे जास्त गोंधळलेले आहेत. तर मी याच्यामध्ये असं सांगू इच्छितो की खरं तर आपल्या प्राईम मिनिस्टरनं याचा देखील विचार केलेला आहे आणि हे विचार करूनच, जसं आत्ता सरांनी सांगितलं की ही काल अचानक जो निर्णय घेतला, हा निर्णय अचानक नाही आहे, हा 11 महिन्यापासून चालत आलेला निर्णय आहे. 11 महिने, तुम्ही जर एक 11 दिवसापूर्वीचं दिव्य मराठी किंवा कुठलं पिच पेपर वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बँकांना RBI ने इन्स्ट्रक्शन्स दिल्या की कमीत कमी 10 ते 15% ATM तुमच्या शहर प्रत्येक शहरातले हे फक्त 100 रुपयाच्या नोटेने भरलेले असू द्या. म्हणजे हे सगळं डिसाइडेड आहे, वेल डिसाइडेड आहे. 500 च्या नवीन नोटा GPSवाल्या, 2000 च्या नवीन नोटा GPSवाल्या छापून झालेल्या आहेत, म्हणजे सगळं वेल डिसाइडेड आहे. आणि तारीख देखील ही वेल डिसाइडेड आहे. कालची जी तारीख होती ही देखील फार वेल डिसाइडेड होती, दोन अर्थाने वेल डिसाइडेड होती. ती एक तर तुम्ही जे म्हणता की लग्न, तर लग्न आपल्याकडे चालू कधी होतात, आपल्या हिंदू रिवाजाप्रमाणे तुळशीचं लग्न लागल्यानंतर, तुळशीचं लग्न लागून 3 दिवस आहेत आणि त्याच्यानंतर ते चालू होणार आहे, म्हणजे लग्न इमिजिएट नाही आहे. आणि आज हे निर्णय झाल्यावर ही सिच्युएशन 3 दिवसात सेटल होणार आहे, म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळेस हे सगळं काही सुरळीत असणार आहे. एक दुसरी गोष्ट, ही डेट कशी चांगली आहे, एक त्या दृष्टीने देखील चांग, आजची तारीख कालची जी तारीख होती ती खूप चांगली आहे याच्या दृष्टीनं की काल आणि आज अमेरिकेमध्ये इलेक्शन्स चालू आहेत आणि तिथल्या ह्या इलेक्शनमुळे जे व्हायब्रेशन इथं झालेले आहेत, तर शेअर मार्केट कोसळण्याची शक्यता काज होती आणि ते खूप काही कोसळणार होतं आणि हे ब्लॅक मनी इरॅटिक झाल्यामुळे शेअर मार्केट उठलं.